नमस्कार, मी प्रीती, डीएनए मराठीमध्ये आपले स्वागत. शेवगाव संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांची मदतीसाठी आर्तहाक. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा. शेवगाव तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा आमदार मंत्री यांनी दौरा केला, परंतु हा दौरा फक्त फोटो सेशनसाठी मर्यादित होता का असा प्रश्न पूरग्रस्त शेतकऱ्यांमधून केला जात आहे. पूर येऊन आज रोजी 13 दिवस उलटून गेले आहेत, तरी देखील पंचनाम्याव्यतिरिक्त शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची तातडीची मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेल्या, अनेकांची घरे कोसळली, त्यांना राहण्यासाठी घर नाही, जनावरांना चारा नाही, लाईट नाही, खायला धान्य नाही, पिण्यासाठी पाणी नाही. एवढे असून देखील शासनाची तातडीची कोणत्याही प्रकारची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. आता तर सर्व गेलेलेच आहे, परंतु मदत काय, जनावराप्रमाणे माणसे वाहून गेल्यावर मिळणार का असा नाराजीचा सूर शेतकरी वर्गातून ऐकायला मिळत आहे. पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते, परंतु 2 दिवस जेवण या व्यतिरिक्त कोणीही ठोस मदत केल्याचे दिसून येत नाही. सत्तेत असलेल्या मंत्री तनपुरे व त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले, परंतु मदत देण्यास ते कमी पडत आहेत हे चित्र समोर दिसत आहे. याबरोबरच जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी आणखी पाहणी दौरा तर सोडाच, परंतु जिल्ह्यात कोठेही फिरकले सुद्धा नाहीत. पावसाने शिवार होत्याचं नव्हतं केलं. नंदिनी नदीकाठच्या लोकांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहे. यामध्ये आखेगाव, खरडगाव, वरूर, भगूर, वडुले गावातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. जनावरांच्या दावणी ओस पडलेल्या आहेत. सर्वत्र घाणीचे व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तहसीलदार आमदार इकडे कोणीच आलेलं नाही अजून. कोणी म्हणजे इकडे यायचाच मार्ग पैसा आला, पाणी आलं, मग लगेच घरात शिरलं, बाहेर नाही घुसर, पसारा नाही काढता आला आम्हाला, काहीच नाही. आणि मग आम्ही कमरेत केल्या पाण्यातून बाहेर आलो तिकडं, आणि मग इकडं वर गेलो, मग पत्री लगेच खाली पडली. आमचे करड पण मेले. किती जनावर मेले? हा, जनावर किती मेले? ते करड मेले ती. हा, आम्हाला असं काहीच नाही राहिलं घरात. ती काय आणि घरामध्ये काय धान्य वगैरे होतं? धान्य होतं ना. आणखी धान्य सामान हे आपलं किराणा ते काय, डाळी, साखर, बाकीचं सामान सगळं काहीच नाही. चहा सुद्धा नाही राहिलं आम्हाला, काहीच नाही खायला सुद्धा नाही. इथं पीठ सुद्धा नाही, सगळं भिजलं तर सगळं आत येते. इथं मी बंधा सिटोपाली आखेगावरून बोलतोय. पुराचं पाणी अचानक घरात आल्यामुळं आम्हाला घर होऊन गेलं, सारे विटा पडल्यात. किराणा घरात आणून ठेवला होता, 2-4 हजाराचा धान्य होतं, 1 क्विंटल ते सारं पाण्यात सोडून गेलं. खायला उपाशी मरतोत कालच्या धरून, कोणी दखल घेत नाही आणि आम्ही येतं नाही आणि आमच्याकडे काही मदतं नाही. आम्ही काय करायचं शेतात, पाण्यामुळं आम्हाला जाता येणार वाटत नाही तिकडे जायला. 70-80 वर्षातून पहिल्यांदा एवढी मोठी अतिवृष्टी झाली या ठिकाणी. आखेगावपासून वरूर, भगूर या ठिकाणी करड वस्ती अनेकांचे संसार पाण्यात गेले, अनेकांचे जनावरं वाहून गेले. यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे अन्न खायला शिल्लक राहिलेलं नाही. ते आज फक्त भात करून खात आहे. यंत्रणा कोणतीही पोहोचली नाही. आजी माजी आमदार खासदार येऊन फक्त फोटो काढून गेले, परंतु अजून पालकमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन चौकशी करावी अशी एक शेतकऱ्यांची अपेक्षा होती. आणि तातडीने कोणतेही पंचनामे न करता मदत करावी ही सर्वात मोठी अपेक्षा होती. परंतु पालकमंत्र्यांनी 14 दिवस झाले या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष घातलं नसल्यामुळे आज शेतकरी आक्रमक आहेत. त्याच्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आणि या पालकमंत्र्याला काळे झेंडे दाखवणार, कारण आज परिस्थिती एवढी गंभीर आहे. अजून लाईट चालू झाली नाही, रोगराई पसरली. या ठिकाणी काही शेतकरी अजून मंगल कार्यरत राहत आहेत. त्यांच्या घरामध्ये फुटफुट 2-2 फूट गाळ आहे. त्यांचे जनावरं वाहून गेलेत, त्यांच्या पिकांचं नुकसान झालंय, परंतु पंचनामे होत नाहीत. या ठिकाणचे अधिकारी तलाठी या ठिकाणी ऑफिसवर नसतातच, परंतु ते पंचनामे सुद्धा योग्य करणार नाहीत, कारण गेल्या 2 वर्षाचेच पैसे त्या ठिकाणी योग्य रीतीने मिळालेले नाहीत. त्याच्यामुळं अशा अधिकाऱ्यांची बदली करावी आणि चांगले लोक त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी पंचनामे योग्य रीतीने करावे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने
पैसे द्यावे नाही तर या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल। याचे परिणाम याची जबाबदारी सगळी प्रशासनाची राहील एवढा कळकळीने आम्ही सांगत आहोत। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा। आपण बदला जग बदलेल। धन्यवाद।